आपल्या हक्काचं व्यासपीठ कराडच्या सात सायकल हौशींनी 2 दिवसात तब्बल 390 किलोमीटर कराड ते शिर्डी असा सायकल प्रवास करून साईबाबांचे दर्शन घेऊन एक आदर्श अनोखा असा उपक्रम राबविला आहे. कराडच्या सायकल हौशींचा अनोखा उपक्रम. कराड येथील 7 सायकल हौशींनी 2 दिवसात तब्बल 390 किलोमीटर कराड ते शिर्डी असा सायकल प्रवास करून साईबाबांचे दर्शन घेऊन एक अनोखा उपक्रम राबविला आहे. कराड ते पुणे 180 किलोमीटर, पुणे ते अहमदनगर 120 किलोमीटर व अहमदनगर ते शिर्डी 90 किलोमीटर असा एकूण 390 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून अवघ्या 2 दिवसातच पूर्ण केला आहे. या सायकल प्रवासात विशेष म्हणजे दिव्यांग माजी सैनिक शशिकांत कुंभार हे लष्करात कार्यरत असताना सैन्य दलातील सेवेदरम्यान जम्मू काश्मीरमध्ये भूसुरुंगाच्या स्फोटात एक पाय गेला आहे, परंतु जिद्द न सोडता कुंभार यांनी या सायकल प्रवासात सहभाग घेतला आहे. कुंभार यांच्यासह माधव माने, सतीश पाटील, प्रभुदास पटेल, सुभाष बांबणे, सुनील पाटील असे 7 सायकल हौशी या उपक्रमात सहभागी होते. हा सायकल प्रवास उपक्रम असाच पुढे चालू ठेवून कोकण सफर व कराड ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास करण्याचा मानस या सायकल हौशींनी केलाय. अशा या अनोख्या सायकल प्रवास उपक्रमाबद्दल या सायकल हौशींचे कराड शहर व परिसरातून कौतुक होत आहे. आमचे मित्र कराड नगर परिषदेचे नगरसेवक माननीय अतुलराव शिंदे यांनी आज कराड ते शिर्डी या ठिकाणचा जवळजवळ 390 किलोमीटरचा प्रवास सायकल प्रवास केले प्रवास केलेल्या सायकल स्वारांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी या सत्काराच्या निमित्तानं कराड अर्बन बँकेचे माजी महाव्यवस्थापक माधव माने साहेब व त्यांचे सहकारी या सर्वांचा सत्कार त्यांनी आज साईबाबाच्या मंदिरामध्ये केला. या सत्काराच्या निमित्तानं मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हा अवघ्या 2 दिवसात प्रवास केला त्यानिमित्तानं सर्वांनी व्यायाम याचा बोध घ्यावा व त्यांना सर्वांचं मी अभिनंदन करतो व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. माननीय माधव माने साहेब यांच्या संकल्पनेतून 2 जानेवारी रोजी कराड ते शिर्डी असा सायकल प्रवास त्यांनी व त्यांच्या मित्रांनी म्हणजे त्यामध्ये कुंभार साहेब असतील, पाटील साहेब असतील व बांबणे साहेब, त्यांचे सर्व मित्रवर शिंदे साहेब वगैरे यांनी हा केला प्रवास अगदी खरखर प्रवास होता. हा 390 किलोमीटर नॉनस्टॉप ते 2 दिवसात कराडापासून शिर्डीला पोचलेले आहेत. पुणे मार्गे ते गेले. अतिशय या वयात आता मानेसाहेब रिटायर झाले आहेत आणि ह्या वयातसुद्धा 59 वयातसुद्धा ते स्वतः सायकलवरनं गेले ते कौतुकास्पद आहे. आणि आमच्या कुंभारांना तर त्यांचं ह्या मिलिटरीमध्ये एक पाय जायबंदी झालं होतं या ह्याच्यामध्ये सुद्धा ते करतायत. मागंसुद्धा त्यांनी पंढरपूरची सायकल हे केलेली आहे, कराड कोल्हापूर, कराड सातारा सायकलची त्यांना आवड आहे. आणि आत्ताच त्यांच्यावर चर्चेनुसार असं आलेलं आहे की कराड ते कन्याकुमारी असं ते या ठिकाणी सायकलचं हे करणार आहेत. तर त्यासाठी माझ्या वतीनं वैयक्तिक आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांनी हे पण व्यवस्थित पूर्ण करावं आणि हे आपल्या कराडाचं नाव लौकिक वाढवावा ह्याच त्यांना सदिच्छा देईल. हां आमचा कराड टू शिर्डी आम्ही 7 जणांनी जो प्रवास केला सायकल रॅली काढली होती त्यामध्ये त्याबद्दल अतुल शिंदे नगरसेवक अतुल शिंदे यांनी सत्कार साईबाबा मंदिरमध्ये घेतला त्याबद्दल मी आम्हाला 7 जणांच्या वतीनं आभार मानतो. कराड अर्बन बँकेमध्ये मी नोकरीला असताना शताब्दीच्या निमित्तानं आम्हाला एक जबाबदारी दिली होती की सर्व शाखांमध्ये सायकलनं प्रवास करायचा आणि शाखांना भेटी द्यायच्या. त्यातून हा व्यासंग आम्हाला जडला आणि त्यामुळं आम्ही 7 जण एकत्र आलो आहे. आता रिटायरमेंटनंतरसुद्धा आता आम्ही रोज सकाळी सायकल 30 ते 1 किलोमीटर सायकलनं प्रवास करतो आणि तो व्यायामाचा प्रकार खूप छान आहे आणि त्यामुळं आम्हाला हा व्यासंग जडला. आम्ही शिर्डीचा प्रवास केला आहे. आता आणखी मनोगत आमचं भावी काळामध्ये कन्याकुमारीला तर जायचंच आहे पण त्याचबरोबर कोकणामध्ये ट्रीप काढायचे असे बरेच उपक्रम डोक्यात आहेत. आपल्या सर्वांच्या सदिच्छा त्या जोरावर ते आम्ही लवकरच करू की अशा व्यक्त करतो आणि परत एकदा पुनश्च सत्काराबद्दल आम्हाला 7 जणांच्या वतीने आभार मानतो. थँक्यू.